दुसरं आपलं मतदान अंतिम आहे, मतदान अंतिम झालेली आहे आणि आता फक्त मतदान प्रक्रिया फक्त बाकी आहे. आता कोणाची काही अडचण नाही असं केंद्रासंदर्भात तरी आम्ही ऐकून घेणार नाही. अशी अडचण येते की आम्हाला हे बूथ काम पडतं, हे बूथ आम्हाला आवडत नाही, हे बूथ डागडुजी पावायची होती. आता जे हे खोली क्रमांक एक एक दोन एक तीन आहे, इमारत पूर्व पश्चिम आहे का उत्तर दक्षिण आहे, सगळं तरी काम केलेलं आहे. मग तुमच्या इथे पाहून घ्या की आपल्याकडे तीन सहकार्य ठिकाणी मदत करेल. आताही येणाऱ्या 13 किंवा 14 वादळी वारा सांगितलेला आहे आणि जर 12 वादळी वारा आला रातोरात पत्रे उठून काय केलं तुम्हाला लास्ट मोमेंटला लोकली अरेंज करून बाहेर करणार नाही. कोणी कोणाला काही सांगणार नाही. इथे मत द्या, तिथे मत द्या किंवा तुम्ही हे करा, इकडे बसा, अशी लाईन लावा वगैरे हे कोणी सांगणार नाही. पोलिसांचं काम पोलीस करतील, तुमचं काम तुम्ही करायचं, ते प्रतिनिधी त्यांचं काम करतील आणि जे बूथ मध्ये नेमलेले लोक आहेत त्यांचे बीएलओ किंवा जे पण संबंधित लोक आहेत ह्याचे ते त्यांचं त्यांच्याही कामात कोणीही इंटरफेअर करायचं नाही आणि तक्रार शक्यतो आपली कोणाकडे येऊ द्यायची नाही. साहेबांकडे किंवा माझ्याकडे कोणाचीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्यायची. आपलं आपलं काम सर्वांनी जबाबदारीने आणि व्यवस्थितपणे पार पाडायचं. साहेब सांगतील आता पुढच्या सूचना. यामध्ये काय आपल्याला मार्गदर्शन करण्यात आज रोजी माननीय तहसीलदार साहेबांनी पोलीस पाटलांची पूर्ण तालुक्याच्या पोलीस पाटलांची आज रोजी मीटिंग ठेवण्यात आलेली होती. निवडणुकीसंदर्भात साहेबांनी बऱ्याचपैकी सूचना केल्या, कुठे काय करायचं, कोणत्या सिच्युएशनला काय हँडल करायचं, कर्मचाऱ्यांना बूथ न सोडण्याच्या बाबतीत सूचना केल्या. माननीय ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PI कमलाकर मॅडम यांनीही कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना केल्या आणि इमर्जन्सीमध्ये काही अडचणी आल्या केव्हाही फोन करा, आम्ही हजर राहू या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि पोलीस पाटलांचे कर्तव्य कार्य कसे पार पाडायचे याविषयी त्यांनी सूचना दिल्या. मीटिंग घेतली, या मीटिंगमध्ये काय मार्गदर्शन करण्यात आलं आज साहेबांनी, थोरात साहेब, तहसीलदार साहेब थोरात साहेब यांनी निवडणूक संदर्भात सर्व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांनी सर्व पोलीस पाटील यांना साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल पोलीस पाटलांतर्फे आभार मानण्यात आले आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI मॅडमांचं नाव कमलाकर मॅडम उपस्थित होत्या, शहर पोलीस स्टेशनचे विलेज दादा हजर होते, सगळे तालुक्याचे पोलीस पाटील हजर होते. साहेब निवडणूक कशी पार पाडावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. निवडणूक पोलीस पाटलांना कायदा सुव्यवस्थेविषयी हे ठेवण्याचे साहेबांनी सांगितलेले आहे. आज तहसील कार्यालय चोपडा येथे तालुक्यातील तिन्ही पोलिसांच्या अंतर्गत असलेले पोलीस पाटील यांची बैठक संबंधित पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयाने घेण्यात आली. यावेळेस पोलीस पाटील यांची जी कर्तव्यसूची आहे त्यामध्ये प्रामुख्याने मतदानपूर्व तयारी, मतदानाच्या दिवसाच्या पूर्व संध्याला करायची तयारी आणि प्रत्यक्ष मतदान दिवशी करायचे कामकाज या संदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या असून प्रामुख्याने आमचा भर मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा, सर्व मतदानांना पुरविणे, आवश्यक त्या ठिकाणी कूलर, आवश्यक त्या ठिकाणी मंडप सावडीसाठी ही व्यवस्था करणे, तसेच मतदान अधिकारी यांच्या भोजन किंवा इत्यादी व्यवस्था त्या ठिकाणी करणे आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे की आचारसंहिता पालन आणि कायदा सुस्थ राखणे ही जबाबदारी पोलीस पाटील यांच्या असल्या कारणाने त्यांना देखील त्या संदर्भात सविस्तर माहिती सांगण्यात आली.